नमस्कार, माझं नाव आहे सोनाली आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटार पॅटीज, म्हणजेच हिरव्या वाटाण्याचे पॅटीज। एकदम कमी साहित्य आहे, चला तर मग लागूया कामाला। आता मटार पॅटीज साठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते की काय लागणार आहे। पहिलं मी तुम्हाला बाहेरच्या कवरिंग साठी काय लागणार ते दाखवते आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हा उकडलेला बटाटा। हा मी उकडलेला बटाटा किसणीवर किसून घेतलेला आहे। तर मी बटाट्याची साईज ही घेतलेली आहे, अशा छोट्या साईजचे हे चार बटाटे आहेत। आणि चार बटाट्यांसाठी मी जवळजवळ 4 ते 5 टीस्पून ह्याला हे घेणार आहे तांदळाचं पीठ, थोडंसं 1 चमचा तेल, थोडीशी कोथिंबीर, हळद आणि मीठ हे मी कवरिंगसाठी वापरणार आहे। तसंच आतमधल्या स्टफिंगसाठी मला लागणार आहे जवळजवळ 1 बाउल हा वाटाणा आहे। हा वाटाणा फ्रोझनवाला वाटाणा आहे, तो ऑलरेडी शिजलेला असतो। जर तुमच्याकडे फ्रोझनवाला वाटाणा नसेल तर तुम्ही काय करा, फ्रेशवाला वाटाणा घ्या आणि त्याला उकळत्या पाण्यात 80% जवळजवळ तुम्ही त्याला कुक करून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, खोबरं, तसंच फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे राई, जिरं, हिंग, तसंच आपल्याला लागणार आहे हळद, धण्याजिऱ्याची पूड, मिरची पावडर, आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ। आता आपण गॅस ऑन केला आहे आणि आपण आता त्याच्यात काय करूया, थोडंसं तेल घालूया। जवळजवळ मी 3 ते 4 टीस्पून ह्याच्यात तेल टाकलं आहे। आता आपण काय करूया, ह्याच्यात हिंग टाकूया। त्याच्यानंतर राई टाकली, थोडीशी राई तडतडली तर आपण ह्याच्यात जिरं टाकून घेऊया। आता आपण ह्याच्यात काय करूया, फटाफट ना सगळं साहित्य टाकून घेऊया। पहिली आपण ह्याच्यात थोडीशी हळद टाकूया, धण्याजिऱ्याची पूड आणि थोडासा मिरची पावडर आणि थोडंसं मीठ, एवढं टाकल्यानंतर आपण ह्याच्यात पटकन वाटाणा टाकून घेऊया। आपला वाटाणा हा मी जवळजवळ 2 मिनिटं ह्याला परतवून घेतलेला आहे। ह्याला शिजायला वेळ नाही लागत कारण हा ऑलरेडी शिजलेला आहे। तर मी आपला या स्टेजवर आता काय करते, ह्याच्यात थोडीशी आमचूर पूड ऍड करते, तसंच थोडंसं खोबरं ऍड करते आणि थोडीशी कोथिंबीर। आणि काय करायचं, ह्याला असं चमच्याने थोडं थोडंसं मोडून घ्यायचं। जवळ 50% वाटाणे असतात आतमधले, तर ह्याला स्पूनने असं मोडून घ्यायचं। आणि आता काय करूया, ह्याच्यात अक्षरशः थोडंसं पाणी, जास्त नाही, हे बघा एवढं, बस एवढ्या पाणी फक्त टाकून आता आपण ह्याला झाकण लावून शिजवून घेऊया। जवळजवळ मी 5 मिनिटं आता ह्याला वाफ येऊ देते फक्त। आता जवळजवळ 2-4 मिनिटं झाली आहे, आपली भाजी पण एकदम ड्राय झाली आहे। अक्षरशः ही 5 मिनिटात भाजी तयार होते, आतमधलं स्टफिंग। आता आपण ह्याला झाकण लावून बंद करूया आणि ह्याला थंड होऊ देऊया। त्याच्यानंतर आपण आता ह्याची कवरिंग बाहेरचं आहे त्याची तयारी करूया। तर मी ह्याच्यासाठी काय घेतलं आहे, बाहेरच्या कवरिंगसाठी काय केलंय, मी मोठं एक बाउल घेतलं आहे, ह्याच्यात मी हे सगळे उकडलेले बटाटे ऍड करते। त्याच्यानंतर मी ह्याच्यात 4 टीस्पून तांदळाचं पीठ ऍड करते। तुम्ही बघा, जर तुमचा बटाटा थोडासा ओलसर असेल तर तुम्ही 1/2 चमचा अजून ऍड केला तर चालेल। त्याच्यानंतर मी ह्याच्यात टाकणार आहे बाहेरच्या कवरिंगसाठी थोडंसं मीठ आणि हळद आणि थोडीशी कोथिंबीर। आता मी काय करते, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते।
मी काय करते, एक चमचा जवळजवळ ह्याच्यात तेल टाकते, म्हणजे बटाटा थोडासा चिकट व्हायला नको आणि व्यवस्थित ह्याचं बाहेरची पारी तयार होईल आपली करताना. मला थोडासा बटाटा ओलसर लागतोय तर मी काय करते, अजून थोडासा एक चमचा ऍड करते तांदळाचं पीठ. डन, आपलं हे बाहेरचं कवरिंग तयार झालं आहे. आता आपण जोपर्यंत आतलं स्टफिंग आहे ते थंड होत नाही तोपर्यंत ह्याला पण आपण थोडा वेळ रेस्ट देऊया. तर मी आता ह्याला झाकून ठेवते. आपलं आतलं स्टफिंग आता पूर्ण थंड झालंय. आता आपण ह्याला काय करूया, परत एकदा थोडस चमच्याने ह्याला मोडून घेऊया. काय काय वेळेला अख्खा वाटाणा जेव्हा आतमध्ये येतो त्यावेळेला पॅटीस तुटण्याचे, म्हणजे साईडने क्रॅक जाण्याचे चान्सेस असतात. तर जमेल तेवढं थोडस आता ह्याला आपण फ्लॅट करून घेऊया. आता हे आपलं झालेलं आहे. आता आपण काय करूया, हाताला थोडस तेल घेऊया. त्याच्यानंतर हा एक पीस छोटासा घेऊया ह्याचा एक गोळा. आता याला आपण जशी नेहमी वाटी करतो त्याप्रमाणे करूया. त्याच्यानंतर आतमध्ये थोडस आपण ह्याच्या स्टफिंग ऍड करूया. बंद करूया. आता असं मस्त ह्याला गोल करायचं, थोडस फ्लॅट करायचं आणि तांदळाच्या अशा पिठीमध्ये ह्याला डीप करून साईडला ठेवून द्यायचं. असे मी बाकीचे सगळे करून घेते. आता मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. बाय चान्स ही भाजी राहिली तर तुम्ही ब्रेड मध्ये टाकून त्याला टोस्ट करून टोस्ट सँडविच पण करू शकता. तसं पण हे मस्तच लागते. आणि काहीच नसेल तर चपातीशी खा. आणि जर तुमच्याकडे घरात मटार नसतील, हिरवे वाटाणे नसतील, पण तुमच्याकडे चीज असेल तर मी तुम्हाला चीज दाखवते. हे सेम बाहेरचं कवरिंग तेच ठेवायचं. त्याच्यानंतर मी काय केलंय, इकडे चीजचा क्यूब होता त्याला हाफ केलाय, तो आतमध्ये मी भरते आणि ह्याला तसंच बंद करते. आता जवळजवळ आपले 5 मटार पॅटीस रेडी झाले आहेत हे करून आणि एक चीजवाला आहे. आता आपण ह्याला थोडं शॅलो फ्राय करून घेऊया. आता मी फ्राय पॅन मध्ये ह्याच्यात थोडं तेल टाकलं आहे आणि थोडस तेल तापवून घेतलं आहे. आता मी काय करते, ह्याच्यात हे पॅटीस शॅलो फ्राय करून घेते. आपले एक साइडने जवळजवळ ब्राउन होत आले आहे तर आपण ह्याला काय करूया, आता पलटी करून घेऊया आणि आता या साइडने आपण ह्याला शॅलो फ्राय करूया. तुम्हाला पाहिजे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. दोन्ही साइडने हे ब्राउन कलरने हे फ्राय करून झाले. आता मी गॅस बंद करते. चला तर मग आपले मटार पॅटीस आणि चीज पॅटीस तयार झाले आहेत. तर ह्याच्या बरोबर मी मिंट चटणी केली आहे, केचप आहे, मेयो आहे.
तुम्हाला जे घरात असेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, पण घरी नक्की एकदा ट्राय करून बघा. कशी वाटली तुम्हाला आता बनवलेली ही मटार पॅटीस आणि चीज पॅटीसची रेसिपी? आवडल्यास घरी एकदा नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडण्यासारखी आहे. एकतर चीज पॅटीस आहे तर लहान मुलांना नक्कीच आवडेल. त्याच्यानंतर आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमच्या घरात सर्वांना ही रेसिपी कशी वाटली. तसंच आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.